एक स्मॉल माणूस होता तरी पण मग ऍडव्होकेट जनरलला कशाला विचारलं त्यांनी एक सामान्य त्यांनी म्हणणं जाणून घेतलं होतं तोच प्रश्न एक सामान्यातला सामान्य तो ग्रामीण जनतेतून गावातून आलेला माणूस असला तरी त्याला पिटिशन करण्याचा अधिकार आहे कोणताही विषय जर तो पिटिशन आमदाराकडून येतोय की कॅबिनेट मिनिस्टर कडून येतो की डायरेक्ट येतोय त्याला लीगल प्रोसेस कम्प्लीट केला पाहिजे तो केला गेला की एजीचंही ओपिनियन घेतलं त्यांनीही सांगितलं असं करता येणं नाही या प्रकरणात गृहमंत्र्यांची म्हणा किंवा पोलीस महासंचालकांची काही हलगर्जीपणा झालाय का कारण एवढं मोठं प्रकरण नाही यात इंटेन्शन वॉज व्हेरी क्लिअर उद्धव ठाकरे साहेबांना एक वसुली करण्याचा माणूस हवा होता तो त्यांचा विश्वासातला जुना शिवसैनिक 50 कोटीची वसुली एवढा सहजरित्या होऊ शकते हे इंटेन्शन असू शकते दुसरं काय याच्यामध्ये काही गृहमंत्र्यांचे काही दोष आहे असं तुम्हाला वाटतं की नाही कारण गृह खातं हे अनिल देशमुख यांच्याकडे आहे आता अनिल देशमुख अजय मेहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यायचं आहे की त्यांनी घेतल्यानंतर 7 महिन्यात परत त्याला सस्पेंड करावं लागलं ना हे महाराष्ट्राची अस्मिताचा प्रश्न आहे की तुम्ही निर्णय घेतल्यानंतर 7 महिन्यात का सस्पेंड केलं एक एपीआय क्राईम ब्रांचची गाडी घेऊन फिरतो आणि मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंग 3 दिवस त्याच्याशी गुप्तगू करतात कमिशनर एपीआयशी गुप्तगू करण्याचं मला एक उदाहरण शरद पवार साहेबांनी दाखवावं म्हणजे याचा अर्थ झाला की सचिन वाजे हा एक त्यांचा विशेष माणूस फॉर विशेष टाईप ऑफ ऍक्टिव्हिटी आणि ती ऍक्टिव्हिटी कुठली ही जगाचा समोर आली आहे सर मग या सगळ्यातून सरकार